पडली हाळेतील बोरवेल विहिरींच्या 15 विद्युत पंपाच्या केबलची चोरी, शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण. पडली हाळ हद्दीतील बोरवेल विहिरींवरील विद्युत पंपाची केबल चोरीची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. जवळपास चोरट्यांनी 15 शेतकऱ्यांच्या केबल लांबविल्या असून यामध्ये 1.5 लाखाचे नुकसान झाले आहे. चोरट्यांनी केबलची वायरी तोडून आतल्या तांब्याच्या तारा घेऊन पोबारा केला आहे. सदर घटनेमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केसरकर कोडीतील सर्वे क्रमांक 101 आणि 1 क्षेत्रातील दादासाहेब सदाशिव केसरकर यांच्या विहिरी व बोरवेलला जोडलेल्या 100 फूट केबल चोरी केल्याचा प्रकार घडला. तसेच अनिल केसरकर यांच्या बोरवेलची 100 फूट केबल, सूर्यभान यांच्या विहिरीची 140 फूट केबल, भोसले मळा येथील राजाराम भोसले यांच्या विहिरीची 180 फूट केबल चोरीला गेली असून तसेच निकू पाटील, जयसिंग जाधव, गणपती जाधव, सर्जेराव पाटील, आनंदा मोरे यांच्यासह 15 शेतकऱ्यांच्या केबलची चोरी झाल्याने सर्व शेतकऱ्यांना किमान 1.5 लाख रुपयांचा आर्थिक फटका बसलेला आहे. सध्या पावसाळा संपत आल्याने शेती पिकांना पाणी देण्यासाठी बोरवेल आणि विहिरीच्या पाण्याचा उपयोग केला जात आहे. मात्र ऐनवेळी केबल चोरीचा प्रकार वाढल्याने पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. तरी पोलीस प्रशासनाकडून अशा चोरट्यांचा शोध घेऊन योग्य बंदोबस्त करावा अशी मागणी दादासाहेब केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना केली. ICB न्यूजसाठी पडली हाळहून संजय कांबळे. दादाशिव केसरकर, काय समस्या आहे? आमच्या हिरीची आणि बोरची रात्री केबल चोरीला गेलेली आहे. दोन्ही म्हणून हिरीची आणि बोरची म्हणून 200 फूट केबल चोरली गेलेली आहे. आता पीक पाणीपाजाचा दिवस आलेला आहेत आणि आता ऐन टायमाला फळांबा झालेला आहे. तरी पोलिसांनी याच्यावर काय कायदेशीर कारवाई करावी याच्यावर. ओके, सरकारकडून काहीतरी आम्हाला मदत हवी आहे की आमच्या अपेक्षा आहे. तुमच्या सहित आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या कोणाच्या केबलवर चोरीला गेले? मोरे, आनंदा मोरे यांची चोरी झालेली आहे. गणपा जाधव, सर्जेराव पाटील, परत इकडं लस पाटील चोरी झालेली आहे. तरी तुमच्या विहिरीची आणि मोटरीची पकडून किती या भागातल्या मोटरी चोरी? 40 भर मोटरींची चोरी झालेली आहे. केबल चोरी नेलेली आहे.